पहले हम महाराष्ट्र के जल संपदा मंत्री जयंत पाटिल को धन्यवाद देता हूँ। लास्ट वीक में हम फोन पर बात करके महाराष्ट्र कर्नाटक के दोनों राज्य के लास्ट फ्लड के बारे में दोनों राज्य को बहुत नुकसान हुआ था, इसके बारे में चर्चा करने के लिए जयंत पाटिल साहब ने हम दोनों मिल के बात करके आज मुंबई में बैठ के दोनों राज्य के फ्लड रहेगा और तुपची बबलेश्वर से जत का पानी देने के लिए हम कर्नाटक से क्या कर सकते हैं हम करता है, और महाराष्ट्र का और कर्नाटक का आगे हम पूरा अच्छी संबंध रख के पानी के लिए अथनी और कागवाट के सूखे टाइम में 4 TMC वाटर हमको मांगने का प्रस्ताव रखा है, और ये जत के लिए और क्या हम कर्नाटक के मुख्यमंत्री येडियुरप्पा के साथ बात करके पूरा तरीके से हम सपोर्ट करते हैं। आगे हम साथ में जाके पूरा हम कर्नाटक महाराष्ट्र एक हुए पानी के बारे में और पूरा बॉर्डर के एरिया में अच्छी पानी का चंदगढ़ तालुक रहेगा, बेलगाम के लिए और गढ़ंगलेस और हुक्केरी तालुक सब हम कर्नाटक बॉर्डर के ऊपर अच्छे पानी का काम करते हैं हम दोनों मिलकर के। और एक बार धन्यवाद देके थैंक यू सर। महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये मागच्या वर्षी प्रचंड पुरामुळे जे नुकसान झालं त्यातून मार्ग काढण्यासाठी दोन्ही राज्यांनी एकत्रित बसून चर्चा करावी अशी माझी इच्छा होती आणि आग्रह राज्य सरकारचा हा होता की लवकर बैठक व्हावी। आम्ही निमंत्रण दिल्यानंतर कर्नाटक राज्याचे जलसंपदा मंत्री श्रीयुत रमेश जारकीहोळी आणि त्यांची सर्व कमिटी, श्रीमंत पाटील मायनॉरिटी डेव्हलपमेंटचे मंत्री आणि महेश कुमार कुमतल्ली हे सगळे त्यांच्या सहकाऱ्यांच्यावर आले आणि त्यात आज चर्चा झाली ती म्हणजे पूर आल्यानंतर दोन्ही राज्यांचं कोऑर्डिनेशन व्हावं यासाठी इंजिनियर सेक्रेटरी आणि मंत्री या 3 लेवलवर कमिट्या असाव्यात ज्या कोऑर्डिनेट करतील। पूर आल्यानंतरची जी परिस्थिती होते त्या बाबतीत अलमट्टी धरणापर्यंत सर्वांना योग्य असे अलर्ट्स जावेत आणि त्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना आपल्याला करता येतील याचाही सविस्तर चर्चा आज झाली। त्याचबरोबर कृष्णा खोऱ्यामध्ये अलमट्टी धरणापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या 20-25 वर्षात वेगळे पूल झालेले आहेत, वेगळे रस्ते झालेले आहेत, ज्याचे अडथळा काही प्रमाणामध्ये पाणी वाहून जाण्यात होतो त्याचंही ऑडिट कृष्णा नदीच्या आसपास असणाऱ्या पाणी वाहून वाहत येताना जे अडथळे आहेत त्या सर्व स्ट्रक्चर्सचं ऑडिट करण्याचं आम्ही दोन्ही राज्यांनी ठरवलेलं आहे। त्याचबरोबर कर्नाटक राज्यात आणि महाराष्ट्रात कृष्णा खोऱ्यामध्ये पाणी वाहत जाताना जे अडथळे आहेत ते कसे कमी करायचे याचाही भविष्यकाळात दोन्ही राज्यांनी विचार करायचं ठरवले। महाराष्ट्राने पाणी सोडल्यानंतर त्यातला काही वाटा जो महाराष्ट्राच्या वाट्याचा आहे तो जर कर्नाटक राज्यांना दिला तर त्यातला काही भाग हा जत तालुक्यासारख्या दुष्काळी भागाला कसा देता येईल यासाठी तुपची बबलेश्वर नावाच्या योजनेतून काही पाणी मिळू शकतं का याचाही तौलनिकदृष्ट्या अभ्यास करण्याची भूमिका कर्नाटक राज्याने घेतलेली आहे। ते जर शक्य असेल तर ते पाणी देऊ, जर त्यांना शक्य असेल आणि महाराष्ट्राने तेवढं पाणी त्यांना दिलं तर त्यांची द्यायची मानसिकता आहे, पण टेक्निकली कसं शक्य होणार आहे त्या बाबतीत पुढच्या 2 महिन्यात त्याचा अभ्यास ते करतील असं दिसतंय। आजच्या बैठकीमध्ये रमेश जारकीहोळी जलसंपदा मंत्री आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी कृष्णा पाणी तंटा लवादामध्ये जे काही वेगवेगळे प्रश्न आहेत त्या प्रश्नात कर्नाटकची जी भूमिका आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्राची भूमिका, आंध्र आणि तेलंगणा राज्यात जे नवीन बांधकामं अलीकडच्या काळात व्हायला लागलेली आहेत त्या बाबतीतली भूमिका या सगळ्यांच्या बाबतीत एक दोन्ही राज्यांचं मतैक्य करण्याचा आणि करण्याचा प्रयत्न देखील आम्ही केला जेणेकरून कृष्णा पाणी लवादामध्ये दीर्घकालीन या कृष्णा खोऱ्यातल्या महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या जनसंख्येला लोकसंख्येला पाण्याची सुरक्षितता कायम ठेवावी टिकवावी हा त्यातला आमचा प्रयत्न आहे। मी रमेश जारकीहोळी कर्नाटकचे जलसंपदा मंत्री यांचे मनपूर्वक आभार मानतो
कर्नाटकच्या बरोबर आमच्या महाराष्ट्रातले दोन्ही खासदार, आमचे महाराष्ट्रातले सर्व मंत्री महोदय आणि काही आमदार महोदय या ठिकाणी उपस्थित होते, ज्यांच्या चर्चेतून अतिशय चांगली चर्चा झाली आणि पूर्ण कृष्णा खोऱ्यामध्ये जे पर्जन्यमापन केंद्र आहेत ती वाढवणे, पर्जन्यमापक केंद्रात पडलेल्या पावसाची ऑनलाईन डेटा कलेक्ट करून पाणी किती नदीत पुढच्या 2-3 तासात येऊ शकतं याचं कॅल्क्युलेशन करून पाण्याच्या बाबतीतल्या सूचना या अगदी अलमट्टी धरणापर्यंत प्रभावीपणानं देण्याची यंत्रणा पुढच्या वर्षभरात उभा करण्याचं आम्ही दोघांनी ठरवले, त्यालाही कर्नाटक राज्याने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अत्यंत आधुनिक पद्धतीनं महाराष्ट्रात आणि कर्नाटकात पडलेलं पाणी पावसाचं हे कॅल्क्युलेट व्हावं आणि त्या परिणाम लगेच कॅल्क्युलेट व्हावात, मेजर व्हावा आणि त्या परिणामाला तोंड देणारी पूर नियंत्रणाची व्यवस्था ताबडतोब कार्यान्वित व्हावी, म्हणजे विलंब होणार नाही, लोकांच्या घरात पाणी जाण्याची शक्यता कशी कमी करता येईल हे बघण्याचा प्रयत्न देखील आम्ही शास्त्रीयदृष्ट्या आधुनिक पद्धतीने करण्याचं ठरवलेलं आहे.